प्रजावाणी फाउंडेशनच्या माध्यमातून विठ्ठल मुरारी कोळेकर व सहकाऱ्यांनी कोगनोळीमध्ये विविध विकास कामे होण्यासाठी आवाज उठविला. त्यानुसार अनेक कामे झाली. प्रजावाणी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे व्रत जोपासले आहे. विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून गरजवंत लोकांना जीवनावश्यक साहित्य वितरण करण्याचे कार्य लोकांना प्रेरणा देणारे आहे असे मनोगत अनिल पाटील यांनी व्यक्त केले. कोगनोळी तालुका निप्पाणी येथे विठ्ठल मुरारी कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंतांना जीवनावश्यक साहित्य वितरण प्रसंगी ते बोलत होते. प्रवीण सुतार यांनी स्वागत केले. यावेळी लक्ष्मण जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक साहित्यांचे वितरण केले. यावेळी सचिन परीट, पोपट पसारे, नरजित विटे, युवराज परीट, शिवाजी दिवटे, रणजित कोळेकर, मंगल करनुरे, अनुसया यादव, आनंदी लोखंडे, शालन कोकणे, राजेश्री करनुरे, राम कोळेकर, गंगाराम चाकाटे, संजय कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.